सीमेवरील हॉटेल व्यावसायिकांचा तक्रार उघड्यावर, साजगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील हॉटेल व्यावसायिक कचरा प्लास्टिक उघड्यावर टाकत असून कुजलेल्या अन्नामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत असताना हॉटेल्स चालक हुकुमशाही करत उघड्यावर कचरा टाकत असल्याने साजगाव हद्दीतील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून हजारो प्रवासी प्रवास करतात. एक्सप्रेसवेवर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या साजगाव हद्दीत अनेक हॉटेल आहेत. अनेक वर्षांपासून येथील हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकून देत आहेत. हॉटेलमधील शिल्लक अन्न आणि कचरा, प्लास्टिक बाटल्या, प्लेट साजगावच्या परिसरात उघड्यावर टाकल्याने या परिसराला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उघड्यावर पडलेले शिल्लक अन्न आणि कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहे. हॉटेल चालकांनी कचरा विघटन व्यवस्थापन करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा साजगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.